हॅलो गाईज, फूड लवर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गुळांबा किंवा मुरांबाही म्हणतात त्याला. तर त्यासाठी मी दोन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत मोठ्या साईजच्या. तर त्याची मी अशा प्रकारे सालं काढून घेतलेली आहेत. त्यानंतर मी त्या व्यवस्थित किसून घेतलेल्या आहेत. किसल्यानंतर मी त्या वाटीने त्याचा गर मी मोजून घेतलेला आहे. तर दोन मोठ्या वाट्या कैरीचा गर जो आहे तो भरलेला आहे. तर त्या अकॉर्डिंग मी गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे. दोन वाटी कैरीचा गर असेल तर त्यासाठी दोन वाटी मी गूळ घेतलेला आहे. सगळ्यात आधी कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातलेली आहे, एक छोटा चमचा जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर दोन वाटी कैरीचा गर जो आपण किसून घेतलेला आहे तो घातला आहे. त्यानंतर दोन वाटी गूळ मी बारीक करून घेतलेला आहे तो घातलेला आहे. आणि हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि सगळं काही आपल्याला एकदम कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तर गूळ मेल्ट होईपर्यंत असं हलवत राहायचं आहे. त्यानंतर मी एकदम किंचित असं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे. लाल मिरची पावडरमुळे आंबट गोड तिखट अशी टेस्ट पण खूप छान येते आणि कलर पण खूप छान येतो. म्हणून एक छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे. त्यानंतर एकदम किंचित छोटा अर्धा चमचा मी हिंग घातलेला आहे त्याच्यामध्ये. हिंग खूप जास्त घालायचा नाहीतर मग हिंगचा खूप जास्त स्ट्रॉंग असा वास येतो. म्हणून एकदम किंचित हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यामुळे आपला मुरांबा जास्त दिवस टिकतो. कमी गॅसवर मी एक्झॅक्ट अर्धा तास हा मुरांबा छानपैकी शिजू दिलेला आहे. खूप जास्त ड्राय होऊ द्यायचा नाही आहे. थोडासा असा घट्ट असा मुरांबा झाला की गॅस बंद करायचा आहे, कारण तो थंड झाल्यावर आणखी थोडासा ड्राय होतो. तर आत्ता जी कन्सिस्टन्सी आहे अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणजे आपला मुरांबा एकदम छान होतो आणि थंड झाल्यानंतर थोडा आणखी घट्ट होतो तो. हे बघा गाईज, अशा प्रकारे आपला मुरांबा आता रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्याची एक तार तुटत आहे. तर आता मी गॅस बंद केलेला आहे. आता हा मुरांबा आपण एकदम थंड होऊ द्यायचा आहे आणि मग नंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे, कारण काचेच्या बरणीमध्ये मुरांबा जास्त दिवस टिकतो, खराब होत नाही. अगदी वर्षभर पण त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर अशा प्रकारे मी तो सर्व केलेला आहे एका बाउलमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.